पेडण्या रांदुकर शेता भाटकारांक दोळो लागूंक दिनात. न्हीद पेड्ड्यार पीक सालवार करपाक म्हणून पालेच्या शेतकारांनी उपाय काढला. रातचो शेतांनी जागर फोकस घाल्यात. थंय म्युझिक सिस्टम व्हरून मोठ्या मोठ्यान म्युझिक लायतात, शेकोटी पेटयतात, रानदुकराक वरवीन डिक्लेअर करचे ना तो मेरेन शेतकारांचो हो जुगाड. दर्यादेगांनी लावन म्युझिक नित्याचेच. आता पेडण्या शेता भाटांनी म्युझिक. खासा रिपोर्ट. पाल्याचे शेतकार फाटले काय दीस जाले रातचे घरदार सोडून शेतांनी जागर करतात. असे फोकस घालून रातभर मोठ्या मोठ्यान म्युझिक लायतात. उमेदीक न्ही, रानदुकरांनी शेतां काबार करची न्ही म्हूण पालयेकारांचो हो जुगाड. भात कापून दवरिल्ल्या आडवांक राखपाक शेतकार स्वतः रात जागयतात. दोन तीन रातचे हांगा न्हिदपाचे लागता, पूण एकदा हांव न्हिदतू आम्ही हांगा खोपी. आणि मागीर कितले फावट उठून पळोवचे पडटा? दोन चारदा पळयता आम्ही उठान मदीं मदीं अशे. आणि मागीर बोवाळ करून धावडायता तेंका. कितले जाण आसता अशी काय दुख? हे चार पाच असतात. एकदा गेंगय व्हडले असतात, सातय असतात असे. त्या भायर रंगीत लायटी आणि फोकस घालून रानदुकरांक लागी येऊक दिनात. दुसरो उपाय म्युझिकाचो. प्रुडंटान ताका परिस्थिती विचारली. भिंगटांक चड येतात, भिंगटां दवरिना सगळी उसकून खातात. त्याच्या खातीर आम्ही म्युझिक बी कितें लायता. म्हणजे त्या मुजका खातीर बी मातशें म्युझिक बी लायल्या उपरांत मातशे आवाजा खातीर येयनात ते, नाजाल्यार येतात. उजो मातसो उजो तेंका वास येयलो का ते रवाना लागी शेताच्या. मागीर ते वासा खातीर वयता पळोवन. आणि तुम्ही असे कितले दीस झाले करताय हे? आता भात पोसव झाले का पोसूले का कणशी भार येयले का ते राखाचे लागता. सरकारकडे किती म्हणणे तुमच्या सरकारा किती हेचो बंदोबस्त करपाचो ना? रे मारूंक तरी तेंका परवानगी दिवपाची. गव्हर्मेंट मारले मारू नकाय म्हणटा. आणि राखची पडटा, राखचे पडटा नाल्या आमकां एक गन तरीकेनी दिवपाची एक शेतकऱ्यांक. अशे आणि खूप लोकांची शेतां पिड्ड्यार जातात सगळ्यात. इवन शेतकरी आहात तितल्यांचे लोक बाबडे राडटा असे. ते गव्हर्नमेंट किती आपले फोटो मारून थोडेसे पैसे दिता. दुकराचे कळप येतात आणि शेंगदाणे खाऊन काबार करतात. भात पीक माड्डून काबार करतात. असं ते काढून दवरा. हय, उपळून दवरता अशे. पण भीतर शेंगदाणे खातात ते? हय, शेंगदाणे खातात. जाल्लो असता तो खातात आणि ताळो असो एमटी सांडतात. ते पण थंयसर हे खाल्ला एक चुकला, ह्याचे बाकीचे सगळे सोपयले. एक फक्त शेंगदाणो सांडला, बाकीचे सगळे खाल्ले. आणि असो ताळो उपळून उडयता. हे बाय हे सगळे खाल्ले. आणि एक आहा, ह्याचे मून आहा, पण ह्याचे बाकीचे सगळी भिंगटा खाल्ले. जेव्हा रानडुकर चलून वयता न्हू आडवा वयले, त्यांचे पाय पडटा तो हे झडटा. हे एक पाय तेचो, हे दुसरे तुम्ही पळू शकता. ही भाताची गॅप, हे एक पावल, हे दुसरे, हे फाटले, फाटल्यान चल दिला तो. हे जी पावलां आहात हे चलत वयता न्हू त्या लायनीन इतके इतके भात झडटा. हे बघ अशी नाशाडी करतात. हांगा तर पळू शकता बसतात बी त्यांना असे झडतात चढ. नंदुकर बसता आडवांचेर त्या टायमार इतले झडटा असे. हा पाय पडटा बघ, त्यांचे चार पाय असे जसे पाय पडटा. नुकसान जाता खरे, पण दुकराक मारूक कायद्यान बंदी. दुकराक वर्मीन डिक्लेअर करी मेरेन आता पालयेकारांनी रात जागोवप. तांकां शेकोटी लायटी आणि म्युझिकाचो आधार. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश घाडी. वेलिंगकर सरान सांगले जाल्यार पणजे इलेक्शनाक उभं राहूंक शकता म्हणून राजू सुकेरकरान स्पष्ट केला. आपल्याक राजकारणात येवपाची इत्सा ना, मात आपली संस्था आपल्याक तशें सांगता जाल्यार आदेश पाळचो पडटलो. मूळ संघाचो आणि वेलिंगकराच्या गोवा प्रांताचो वावुरपी राजू सुकेरकर प्रुडंटाकडे उलयलो. मंचाच्या वाळपयच्या बसकेत वेलिंगकरान बीजेपीचेर फोग काढलो. खूप पार्ट्यो म्हाका आपयतात, फाटी भारतीय जनता पार्टीन सुद्धा म्हजे नाव केल्ले, पण म्हाका राजकीय क्षेत्राचो कसलोच इंटरेस्ट ना. ना ना ना
होय सरांचं सगळं आदेश आहे, आम्ही मानचत पडटा नाही. शेवट सर हे आमच्या वरिष्ठ असतात. सरांनी सांगलं तर ते किती असतं, आम्ही शेवट एका इन्स्टिट्युशनाकडेन किंवा एका संस्थेकडेन बांधिल्ले असतात. जी संस्था विचार करतात त्या प्रमाणे आमकां वचचें पडटा. पण ॲज अ पर्सन किंवा पर्सनली जर विचार केलो बरं कसलीच इच्छा ना आणि इलेक्शनाची, कित्याक हांव अशें पर्सनली धरता की कॅन्डिडेट बी हे सगळे इलेक्शन राष्ट्रीय क्षेत्रा खातीर आय एम नॉट मेड फॉर इट. आमची एक वेळ सरान सांगले की आणि पर्याय तुम्हाला रावचे पडतं. सर सांगचे सर सांगचे ना म्हाका विश्वास असा. पण मागीर नाही जे किती संस्था किंवा जे आमची जी किती हे सांगता त्या हातून मागीर वचचें पडटा. म्हणून आतापर्यंत तरी काय ना, तसे काय ठरिल्ले ना. इंग्लीश शिकून कोणाचे कल्याण झाले ना. साश्टीतले क्रिस्तांव इंग्लीश शिकले मात भायर वचून कसली कामां करतात ती गोंयकारांक खबर आसा. भारतीय भाषा सुरक्षा मंचाचो निमंत्रक सुभाष वेलिंगकरान वाळपय जाल्ल्या बसकेत फोग काढलो. ह्याच्या कमिटीचो रिपोर्ट जो आसा तो जो कितें आसा पाठ पडलो तो रिपोर्ट त्या सगळे कमिटी तांकां सरकार डिसेंबर म्हयन्यान सादर करतले आणि मागीर ते लोकांक सगळ्यांक फटयतले. आता आम्ही कांयच करूंक शकना. आमच्या मनांत खूप आशिल्ले भितर मेल्यानो मनान आशिल्ले जाल्यार 2012 जेन्ना तुम्ही 21 आमदार मिळून सत्तेर आयले पहिले पण लोकांनी हाडले त्या वेळाचेर करपाचे. आता तुमकां परत एकदा गोयच्या संस्कृतीचो नाश करपाक निवडून दिवपाचो ना अशे गोयच्या जनतेन ठरयल्ले आसा. मस्को येवन फोडो येवन म्हणजे भाजपा आमच्या आमी कशें करतले अशें आसा. गोयांत 17 वर्सां महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे राज्य आशिल्ले, भाजपा राज्य नाशिल्ले, मेले आम्ही सगळे. ताज्या नंतर 1980 पासून काँग्रेसचे राज्य आहे. आता ज्या आमदारांनी इंग्लिश भाषा हाडली आहे ना आणि सुरू केलो काँग्रेस ते म्हणजे आता हातूनय आसात ते चर्चिल आले म्हणून तो इंग्लिश मिडियम शिकलो दळिद्र 5वी इयत्ता सुद्धा पास जावंक शकलो. बाबूश मसेरा शिक्षण मंत्री आशिल्लो त्या वेळार जाणें हाडलो त्या वेळार ताजें सर्टिफिकेट कसलें आसा तेंच कळना. तो 4थी पास जाला काय 5वी जाला काय 5वी पास जाला तें कळ्ळें ना. तो आमचो आग्रह कल्याण जाता आमचें कल्याण जालें न्ही. आनी जे क्रिस्तांव साश्टींतले मागणी आसा तांची तांचे लोक भायले वता ते इंजिनियर म्हणून वचना बोटलेर म्हणून वता म्हणजे बटलर म्हणून वता स्वयंपाकी म्हणून वता संडास धरून वता जमनी पुसूंक वता वेटर म्हणून वता मारून लोकांना हे करतात. तांचो विकास झाला न शिकलेलो मनीस सुद्धा दुबय वता आणि कुवेत वता. मराठी शिकलेलो मनीस सुद्धा दुबय कुवेत वता आणि ताका तंत्रज्ञान जर खबर असा ऑफिसर असा वेल्डर असा आणि कितें असा तो सुद्धा थंय करता न्ही. ताच्या खातीर ताका इंग्लीश शिकपाची काय गरज ना. पण हे दैत्य कितें करतले परत आयल्या नंतर सत्तेचेर जे आतां करूंक शकूंक ना ते कितें करूंक शकूंक ना खबर आसा. आणि कायदो हाडपाचो ठरयलो एक बील पास करपाचे ठरयले तितल्यान थांबूंक ना ते पाद्री माद्रीच्या शाळांत करेक्ट दिवन थांबूंक ना ते. काँग्रेसान जे केल्ले सगळ्या इंग्लीश शाळांत करेक्ट दिलो आणि अशें भासयलां की आम्ही पाद्रीच्याच शाळांत करेक्ट दिलो. उरलेल्यो 139 शाळा ज्यो आसा त्या 139 शाळांक करेंट मेळपाची एक तरतूद ह्या बिलान आशिल्ली. आता हाडून ताचो अर्थ ना परत जर चुकून सत्तेर जर आयले जाल्यार ते हाडचें नाशिल्लें ताणें वचन दिलां. आज आमकां वचन दिल्ली तें फोणांत घातलें जाता वचन, पण ताका दिल्लें पवित्र वचन तें पाळपाक जाय ताचें पाळो तो करता. घेवया एक ब्रेक.